खरं तर आज सरपंचाला सगळ्यात जास्त खुश आहे. खुश यासाठी की त्याचा पायभूत म्हणा तर काही म्हणा, जेव्हापासून सरपंच झाला गावात कामाला सुरुवात झाली. गांधीनी गाव हे पहिल्यापासून आमदारकीच्या पहिल्या काळामध्ये स्वतः मी यायचो. आमचे तळेकर साहेब येत राहा आणि त्यांनाही सांगायचो की मला काम करायला आवडत. गेली 10 वर्ष मी नगरसेवक होतो, नगरसेवकानंतर आमदार झालो आणि माणसाचं ओळख, हा माणूस कसा आहे, तो माणूस कसा आहे, चांगला आहे वाईट आहे, यापेक्षा तो जर काम करणारा असेल, चांगलं जर काम करत असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल. मी गावात आलो, आज 18 लाख रुपयाच्या कामाचं आपण उद्घाटन केलं आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो किंवा नारळ फोडतो याचा अर्थ तर काम झालेलं असलं पाहिजे. असं नाही की नारळ फोडायचं 6 महिने वाट पाहिजे, अप्र पाहिजे आमदारांचं होगा का, असं नाही. मी कार्यकर्त्याला सुद्धा सांगत असतो, ठेकेदाराला सांगत असतो की मी ज्या गावात जाईल नारळ फोडलं याचा अर्थ त्या आपल्या मतदारांना, त्या आपल्या माणसांना हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही नारळ फुटलं याचा अर्थ काम झालंय आणि ते आपण करत असतो. हे अनुभव तुम्हाला उद्घाटन आपण केलं गावातल्या 2 ज्येष्ठ नागरिकांच्या असत का, त्याचा अर्थ असा असतो की गावामध्ये त्या लोकांनी आपलं आयुष्य पूर्ण खर्ची घातलेलं आहे. त्यांनी ह्या गावाची चांगली अवस्था पाहिलेली, वाईट अवस्था पाहिलेली आणि जेव्हा चांगलं काम व्हायला सुरुवात झालंय तर त्याचे साक्षीदार ते असले पाहिजे. म्हणून आपण त्या ज्येष्ठ लोकांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. लोकांना सुद्धा मी आणखीन विचारलं की आणखीन काय करायला पाहिजे. एक लक्षात घ्या की राजकारण हे राजकारणच्या ठिकाणी असू द्या. तुम्हाला माहिती, मी कधी राजकारणामध्ये कोणत्या पक्षावर टीका करत नाही, कोणत्या पार्टीवर करत नाही, कोणत्या माणसावर करत नाही, कोणाची ग्रामपंचायत, कोण सरपंच, कोण उपसरपंच, कोण सदस्य, यापेक्षा त्या गावाचा विकास करण्यामध्ये ते सर्वजण एक कसे येतील ही आपली भूमिका असते. आणि म्हणून सर्व लोकांना जेव्हा मी भेटतो तर त्या लोकांचा सुद्धा आपुलकी आहे. सरपंचाचा मला कालच फोन आला, साहेब तू आतिथ्यमध्ये आले ना लेकिन, मी येतो बाबा, तू टेन्शन घेऊ नको. कारण की माणसाला आपल्या माणसाबद्दल आत्मविश्वास असला. त्यांनी मला फोन का केला, एक आपण आमदाराला फोन करतो तर का त्याच्या मागची भूमिका अशी की त्यांना आत्मविश्वास आहे की माझा फोन केला आमचा आमदार आमचा फोन घेणार आहे. मेरे फोन मेरे पास पीपी आहे की नाही, तुम्हाला पास आहे की नाही, हा हे बरोबर आहे, माझ्याचा पीए तर आहेच ना. परंतु एक लक्षात घ्या की हे करत असताना हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने होत असत. आताही मला 4 निवेदन दिलं, त्यामध्ये पीपी माझा प्रश्न सुद्धा आहे. दलित वस्तीने त्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा मी तुम्हाला विचारत असतो, कधीही येऊन मी विचारत असतो सांगा मला काम कोणतं करायचं. ड्रेनेज लाईनचा आपल्या ज्या पहिल्या 3 गल्ल्या झाल्या, आज याच्यामध्ये पुन्हा 3-4 गल्ल्या पुन्हा होतील सिमेंट रोड. आपलं गाव हे एक आदर्श गाव असलं पाहिजे. गावामध्ये तुम्ही या शहराच्या अत्यंत जवळ असलेला हा तुमचा भाग आहे, परंतु गावात आल्यानंतर ती प्रसन्नता आली पाहिजे. मी पहिल्यांदा जेव्हा काम केलं मंदिरासाठी थोडीशी मदत करायचा प्रयत्न केला, आज ते मंदिर पाहिलं मला आनंद होतो की ते मंदिर आणखी डेव्हलप होत गेलं. म्हणजे माझं मी पाहून काही खराब नाही सरपंच. तुम्ही मागा, मी हे समजतो त्या माणसाने बोललं मी त्याचं वाईट मानत नाही, तुम्ही मागा, परंतु मागताना एक कॉन्क्रीटली आपल्याकडे असलेला प्रस्ताव आपण काही जर घ्यायचं असलं, काही जर मागायचं असलं तर यासाठी निवेदन त्यासाठी यासाठी असतं की मला हा प्रस्ताव, मला जी काही निधी द्यायची असते हा ही मी निधी जिल्हाधिकाऱ्याकडे देत असतो. जिल्हाधिकाऱ्याकडून त्याचा इस्टिमेट बनणं, त्याचं टेंडर निघणं, हे सगळं प्रोसेसमध्ये BMC च्या मार्फत होत असतं.
हे असं नाही की मी माझ्या काही तुला निधी दिला काय आपलं नाही, घरातून नाही काही. अरे तुम्ही लोकांनी मतदान दिलं, तुम्ही मला निवडून दिलं, त्याच्यामुळे मला अधिकार प्राप्त झाला, त्या अधिकाराचा वापर आपण लोकांच्या कामासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आज जे शहरामध्ये अनेक ठिकाणी करतो, कातीसगाव असेल, भीमपुरा असेल, कुठे असं कांचनवाडीकडे पहा, सगळीकडे कामाची आपली कुठे कमतरता नसते. आणि तुम्हाला एक विनंती, गावामध्ये जेव्हा आपण सर्वजण एकत्र राहतो त्या टायमाला कोणतीही जात नाही, कोणता पक्ष नाही, कोणताही धर्म नाही, आपल्याला आपल्या गावासाठी काय करायचंय हे फक्त आपल्या डोक्यात असलं पाहिजे. मी कधीही गेल्या 8-9 वर्षामध्ये मी कधी कुणाला कुणाची जात विचारत, मी कधी कुणाला कुणाचा पक्ष विचारत नाही. जो कुणी असेल तो माझा आहे या भावनेतून आपण गेलं पाहिजे. माणसं जोडता आली पाहिजे. मी सुद्धा अनेक वेळाला सांगतो, या व्यासपीठात बसलेले पाहिजे सगळे वेगवेगळ्या जाती धर्माचे, पण कधीही आम्ही असं आपसामध्ये भांडत नाही. का? की तुम्ही सर्वजण जर एक जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत आपली मजबूती येत नाही. मी अनेक वेळा सांगतो की माणसाला सुखामध्ये येणारे अनेक लोक भेटतील, कारण दुःखामध्ये येऊन कोणतरी आपल्यासाठी डोळ्यातून पाणी काढणारा माणूस असला पाहिजे. हे खरं अर्थानं आपलं भांडवल असतं. म्हणून आज या गावात आता येताना हे सर्व कामं केलेत. आणखी भरपूर काम, एखादं काम राहू शकत, परंतु भरपूर कामं आता त्यांनी सांगितलं, सुखरधन करून त्यांनी केलं. त्याने सांगितलं की आम्हाला असं असं आणखी करायचंय, पेन्शन घेऊ नको, पुढचा आमदार आहे मीच आहे. कारण की हे सर्वांचं सहकार्य आहे. मी आज म्हणून नाहीये, पहिले आमदार लोक 5-5 वर्षाला कुठं दिसत नव्हते, इलेक्शनच्या काळात यायची असं म्हणतात. त्यांनी काय केलं ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, परंतु मला माझा विश्वास आहे की माझा मतदार, माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक मतदार, त्यांना माहिती आहे की संजय शिरसाट हा त्या टायमालाही जमिनीवर होता, आजही जमिनीवर आहे, आणि उद्याही जमिनीवरच राहणार. कुठे हा विरोध भाव नाही. ग्रामपंचायत सदस्य जरी झालं तर माणूस त्याला छाती काढतात. परंतु या ठिकाणी तुमचा आशीर्वाद जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत मला कुणाची चिंता नाही. म्हणून असंच प्रेम आशीर्वाद राहू द्यायचा. गावामध्ये आल्यानंतर काम, पहिलं काम नंतर आपलं नातं, हे तसं तसं घट होत जाईल. हा सरपंचाला काहीतरी वाटलं, त्याला जरी वाटलं की एमआयला मत टाकावं, तरी ते हळूच पाहिजे. चिन्ह या शिक्षक साधले काम की आहे. हे सर्व कामात लोकांना दिसतात आणि हे सर्व करत असताना आता 3 कोटीचा रस्ता आपल्या बाजूला चालू झाला. काम चालू केलं, मुद्दाम केलं की माझ्याकडे आता वेळ नाहीये, 250 कामाचं उद्घाटन करायचं, अवघे 2 महिने मागतात आहे. हे सर्व आज गांधीली असेल, बाळापूर असेल, गेवराय, गिरनेरा हो सगळे भाग, या तिकडे जाताना पहिले तर साई मंदिराकडे जाताना 2-2 फुटाचे खड्डे होते, आता एकदम मस्त जातोय माणूस आरामात. ग्रामीण भागामध्ये हे सर्व तुमच्या सहकार्याने करतोय. आणखीन काही काम असते तर निश्चित करू. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार यासाठी मानतो की गावाच्या एकत्री चांगल्या कामासाठी तुम्ही सर्व लोक एकत्र येतात, बसतात आणि विचार विनिमय करू. गावाला काय पाहिजे ह्या जेव्हा मागण्या तुम्ही माझ्याकडे देतात, त्याचा मनसुनी मला अभिमान वाटतो की नाही, गावामध्ये ॲक्टिव्हनेस चालू आहे. नसता बाकी भानगडी, राजकारणाची भानगडी सोडून गावाच्या विकासासाठी अशी तुमची साथ मला असू द्यावी एवढी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय